कोरेगाव भीमाच्या दंगलीनंतर माझ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली। मला 1 जानेवारी येथे येण्यास मनाई करण्यात आली, पण यावर्षी मला येथे येण्यास प्रतिबंध करण्यात आला नाही, त्यामुळे मी इथे आले। करणी सेनेसारख्या चिल्लर लोकांवर मी बोलत नाही। करणी सेनेचे बोलवते धनी जे भाजप आणि आरएसएस आहे त्यांनी स्वतःहून बोलावं। मग आंबेडकर समाज काय आहे हे त्यांना दाखवून देऊ। सरकारमधील कोणी नेते इथे आले नाही, त्यांनी येणं अपेक्षित देखील घुसरून नाही, कारण ते पेशव्यांचे समर्थक आहेत, असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलंय। पाहूयात काय म्हणतायत सुषमा अंधारे। बोलताई काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी? भीमा कोरेगावच्या दंगली नंतरची एफआयआर करता म्हणून भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधातली एफआयआर करता म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई माझ्यावर दरवर्षी केली जात होती, आणि दरवर्षी मला भीमा कोरेगावला येण्यापासून मज्जाव केला गेला। मी कायद्याचं पालन करणाऱ्यांपैकी आहे, त्यामुळे कायद्याने जर माझ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असेल तर मी येऊ नये या मताची मी। परंतु यावर्षी माझी कुठलीही प्रतिबंधात्मक कारवाई माझ्यावर नाही आहे, त्यामुळे आज मला कायद्याने इथे परवानगी आहे आणि म्हणून आज मी अभिवादन करायला आली आहे। आणि आनंद आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती होते आहे आणि लोक इथे येत आहेत। आजचा दिवस हा ऊर्जादायी दिवस आहे, वर्षाची सुरुवात ही एका ऊर्जादायी दिवसाने आणि एका अशा स्थळाला अभिवादन करून जिथून आम्ही जातीवाद, विषमतावाद, अन्याय, अत्याचार या प्रत्येकाच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहोत। करणी सेनेसारख्या चिल्लर लोकांवरती मला काहीच बोलायचं नाहीये। हा पण यांचे जे बोलवी ते धनी आहेत ना, जे आरएसएस आणि सरकारमध्ये बसलेली भाजप आहे, या भाजप मधल्या सरकार म्हणून असणाऱ्या जबाबदार असणाऱ्या कुठल्याही एका प्रतिनिधीने हे वक्तव्य करून दाखवावे, मग आंबेडकरी जनता काय आहे ते इथं दाखवलं जाईल। बाकी आम्ही करणी सेना वगैरे गिनत नाही कोणाला। सरकारी मंत्री या ठिकाणी कुणी आलेला नाहीये? सरकारी मंत्री येणं अपेक्षित नाहीये, कारण सध्याचा जो काळ आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळ्यात पहिली मानवंदना सन्मान अजितदादा येऊन देत होते। परंतु आता जर सरकारात पेशवाईचं असेल तर पेशवाईकडून कशी अपेक्षा आम्ही करावी की ज्या पेशवाईचा पाडाव म्हणून हा विजयस्तंभ उभारला गेला त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालवणारे लोक ज्या सरकारमध्ये बसलेले आहेत ते इथे अभिवादन करायला येतील ही अपेक्षा फुल असेल आमची। शासनाच्या वतीने ज्या सुविधा इथं निर्माण केल्या त्याबद्दल काय सांगाल? नाही तरी दरवर्षीच्या तुलनेत यावेळेला बऱ्यापैकी सुविधा आहेत, पण एक गोष्ट मात्र मला अत्यंत नम्रपणे आणि गांभीर्याने आणि प्रातिनिधिक स्वरूपात नोंदवावी लागेल की मघाशी मी येताना बघितलं की साधारणतः 5 किलोमीटरपासून लोक चालत आहेत, गाड्या तिकडेच थांबवल्या जात आहेत, ज्या बसेस या लोकांच्यासाठी सोडलेल्या आहेत त्यासुद्धा त्या बसेसमध्ये लोक बसत नाही आहेत। बसत नाही आहेत म्हणजे 4-5 बसेस आहेत आणि लोक हजारोंच्या जथ्याने आहेत, त्यामुळे त्या बसेस अपुऱ्या पडतात। म्हणजे सुरक्षेच्या नावाखाली इतकी लोकांची ती गैरसोय होते की कदाचित ती गैरसोय बघून पुढच्या वर्षी लोकांनी येऊच नये असा एखादा डाव आहे का? म्हणजे लोकांना इतक्या जाचक पद्धतीने तुम्ही बंदोबस्ताच्या नावाखाली असं काही करून ठेवता की लोकांना येणं त्रासदायक होतं। बाकी इथलं नियोजन जे आहे मग ते बार्टीचं असेल, इथल्या लोकल कमिटीचं असेल, इथल्या एकूण ज्या आंबेडकरी चळवळी या पक्ष आणि संघटनांनी केलेलं नियोजन आहे, हे नियोजन मात्र अफलातूनच सुंदर।